सध्या सत्तेत असलेलं सरकार हे धर्मनिरपेक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं सरकार आहे. या सरकारकडनं लोकशाही आणि भारताचं संविधान धोक्यात आलं आहे. यासाठी सर्वधर्मीय पक्षाने एकत्र येऊन सध्या संविधान आणि देश वाचवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांनी केलं आहे. मनुवादी सरकार हे धार्मिक तेढ निर्माण करत आहे. सध्या समाजवाद आणि लोकशाही या संविधानाच्या मूळ तत्वावर विश्वास राहिलेला नाही. यासाठी सध्या सर्व समविचारी पक्षाने एकत्र येणं गरजेचं आहे. आमच्या या संविधान बचाव महाआघाडीत आम्ही सर्व समविचारी पक्षांसोबत राहणार असल्याचं खान यांनी सांगितलंय. तसेच महिलांसाठी राज्यसभेत 33% आरक्षण द्यावे अशी मागणी सुद्धा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. जर संविधानाच्या बाबतीत आम्ही बोलले तर संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता हे तत्व आहे हे अपेक्षित आहे. ज्या ज्या पक्षांचा विचार हे धर्मनिरपेक्षताच्यासाठी त्या बाजूने आहे त्या सगळ्यांनी ह्या महाआघाडीमध्ये जॉईन केलं पाहिजे. कारण आपण वेगवेगळ्या धर्माच्या गोष्टी आपण करू शकत नाही. जर आपण एखाद्या धर्माच्या साठीचा आपण पक्ष असं स्थापित केलं तर ते योग्य नाही आहे. आपण सगळ्यांनी सेक्युलर विचारांचे जे पक्ष आहे ते एकत्रितच आले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. सत्तेतील सरकारकडून लोकशाहीवर दबाव आणला जातोय. संविधानाचं उल्लंघन केलं जात आहे. सध्या संविधान वाचवण्याची गरज आहे. यासाठीच राष्ट्रवादी पक्षाकडून सध्या सर्वत्र देश बचाव संविधान बचाव हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा खान यांनी दिली आहे.